मुसळधार पावसाचा फटका जनजीवनावर होतोय. नद्या दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्या आणि जिथे जिथे पाणी भरण्याची शक्यता आहे तिथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी सुद्धा हलवलंय. खेड, चिपळूण आणि तळ्याचं वाकण या ठिकाणातील 125 जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं गेलंय. खेड शहर स्थलांतरांची संख्या मोठी आहे, कारण या ठिकाणी नदीचं पाणी हे बाजारपेठेत सुद्धा घुसलंय. इथल्या नागरिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी, पाहूया. मागील 2 दिवसापासूनच रत्नागिरीमध्ये पावसाने कहर केलेला आहे. पावसाचं रौद्ररूप सध्या पाहायला मिळत आहे. मी आता चिपळूणमधील बाजारपेठेमध्ये आणि माझ्या मागे आहे ती वाशीची नदी आहे, आणि वाशीची नदीचं पाणी आहे ते चिपळूण बाजारपेठेमध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे. आता मी जिथे उभा आहे तिथे गुडघाभर पाणी आहे, आणि इथे जे व्यापाऱ्यांचं फार मोठं नुकसान कदाचित होणार आहे, कारण पाणी वाढत चाललेलं आहे. व्यापारी मात्र धास्तावलेले आहेत की 2021 चा जो पूर आला होता आणि तेव्हा जवळजवळ 11 फूट त्यांच्या दुकानांमध्ये पाणी होतं, तशी परिस्थिती ओढवते की काय असा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. कारण पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर मात्र पूर्ण चिपळूणची बाजारपेठ आहे ती जलमय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण इथले जे व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नक्की त्यांच्या आत्ता मनात काय आहे आणि 2021 ची जी परिस्थिती काय होती आणि आत्ता परिस्थिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत.